हिवराश्रम येथील शुभम अवचार यांच्या टायर्स व ऑटो पार्टच्या दुकानाला काल 10 जून रोजी अचानक भीषण आग लागली। या आगीत वाहनांच्या ऑटो पार्टचे साहित्य जळून खाक झाले। या दुर्दैवी घटनेत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असे सांगितले जाते। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मेहकर तालुक्यातील हिवराश्रम परिसरातील ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद थुट्टे हे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्या घरा शेजारी असलेल्या शुभम सर्व्हिसिंग सेंटर मधून आगीचे लोट उसळताना दिसले। त्यांनी लगेच दुकानाचे मालक शेजारील नागरिक व प्रशासनाशी संपर्क करून अग्निशमन यंत्र बोलावले। या कामात त्यांना मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वडतकर, ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनीही मोलाची मदत केली। आग इतकी भीषण होती की शेजारील घरे पेट घेतात की काय असे वाटत होते। गावातील नागरिकांनी आटोकात प्रयत्न केले पण आग नियंत्रणात आली नाही। अग्निशमन यंत्र व नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेजारची घरे वाचली। दरम्यान महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी राजेंद्र आव्हाडे, तलाठी पी आर रहाटे व राहुल मोहिते यांनी पंचनामा केला आहे। यात एअर कॉम्प्रेसर, ग्राइंडर, वॉशिंग मशीन, मोटार ट्रॅक्टरचे टायर, मोटरसायकलचे इंजिन, इतर स्पेअर पार्ट्स व सर्व्हिसिंग उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। झालेले नुकसान भरून निघणारे नसले तरी शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी शुभम अवचार यांनी केली आहे। तसेच परिसरातील नागरिकांनी देखील आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केलेला आहे। MCA न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर।